येथील व्यंकटेश्वर नगर झोपडपट्टीवासी यांची गैरसोय करू नये अशा मागणीचं निवेदन तेथील स्थानिक रहिवाशांकडून महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात आलंय. दाजीपेठेतील व्यंकटेश नगर येथे असलेले झोपडपट्टीवासी मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक नळावर पाणी भरतात. पालिकेच्या नव्या धोरणाप्रमाणे सार्वजनिक नळ बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. यामुळे सर्वसामान्य स्थानिक रहिवाशांना मोठी अडचण होणार आहे. पालिका आयुक्तांनी सार्वजनिक नळ तोडण्याचा निर्णय तूर्त मागे घ्यावा अशा मागणीचे निवेदन स्थानिक रहिवाशांनी पालिका आयुक्तांना दिले. आम्ही वेठबिगारी आहोत, आम्हाला खासगी मालकीचा नळ घेण्याची आमची ऐपत नाही. आयुक्तांनी आम्हा गरिबांची दखल घेऊन सार्वजनिक नळ बंद न करण्याचा निर्णय तूर्त तरी मागे घ्यावा अशी हाक यावेळी स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. గరీబ్ ఉన్న పరిస్థితి లేదు అట్లా పెట్టుకునేది అందుకు ఇల్లు చిన్నగా ఉన్నది, వాకిలు చిన్నగా ఉన్నది, మళ్ళీ ఎట్లా పెట్టుకుంటామప్పా? పెట్టుకో, పైసవి లేదు మాట, పైసవి లేదు, ఇల్లు చిన్నగా ఉన్నాయి, పక్కడే గరే లానే కుటుంబాయిచో కానీ ఏ సర్వ తిజాత బాత్రూమ్ బిత్రూమ్ యామళ సర్వజన తే నళ ఠూ మనాలా నళ కనెక్షన్ తోడ్యా బాబత మొహిమ్ చాలు అసల్యాముళే आमच्या इथे व्यंकटेश नगर झोपडपट्टी दाजीपेठ येथे परवा दिवशी सोमवारी मोहीम चालू होती. तर तेव्हा त्यावेळेस आम्ही त्या झोनल अधिकाऱ्यांनी तिथल्या झेडोंना सांगितले की बाबा इथे गोरगरीब बाबा कष्ट करू आहेत, त्यांच्याकडे कुठलीच हे नाही आहे की त्यांनी कनेक्शन घेऊन पाणी असं घ्यावं असल्याची हे परिस्थिती नसल्यामुळे. तर आम्ही आता आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलो की त्यांना जे सार्वजनिक नळ आहेत ते सार्वजनिक नळच द्यावं असं आमची इच्छा आहे.